हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी कांदा पोहे बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। इथे मी बोलमध्ये 2 कप जाड पोहे घेतले आहे। आता हे आपण पाणी घालून धुवून घेऊया। आता हे पाणी आपण काढून टाकूया आणि यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटांसाठी आपण हे पोहे भिजू देऊयात। हे पोहे भिजते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात। तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालूया। मोहरी तडतडली की यामध्ये जिरे घालूयात। जिरे छान परतून झाले की यामध्ये कढीपत्ता घालूयात, 10-12 कढीपत्त्याची पानं। आता यामध्ये शेंगदाणे घालूया। तर शेंगदाणे आपल्याला हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। इथे हे शेंगदाणे छान परतून झालेलं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेले 2 कांदे घालूयात आणि 1-2 मिनिटांसाठी आपण हे तेलामध्ये फ्राई करून घेऊया। बारीक चिरलेली हिरवी मिरची, आता यामध्ये 1/2 चमचा हळद घालूया, चवीनुसार मीठ, आता यामध्ये पोहे घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अर्ध्या लिंबाचा रस घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, परत एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर अशा प्रकारे कांदे पोहे तयार आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।